10 जून पासून सर्व रेतीघाट शासनाने बंद केले असताना आपटी आणि हिवरा कावरे इथे मात्र खुलेआम विक्री सुरूच असल्याने स्थानिकांचा वैताग वाढलाय. रात्रीच्या सुमाराला हिवरा रेतीघाटातून उपसा करून SSC कंपनीला वर्धा MIDC या ठिकाणी आणि SSC कंपनीचे कंत्राटदार भावेश पटेल यांनी रेती पुरवठ्याचा ठेका दिलेला आहे. पुलगाव येथील रेती माफियाला 2000 ट्रक रेतीचा ठेका दिलाय. त्या 2000 ट्रक रेतीसाठी चोर मार्गाने रेतीचा साठा आगरगाव आणि विजय गोपाल परिसरात मोठ्या प्रमाणात साठवणूक करून ठेवलाय. जिल्ह्यातील अनेक साठे जप्त झाले आहेत, मात्र पुलगाव येथील माफियांचा एकही साठा जप्त का नाही अशीही चर्चा स्थानिकांमध्ये रंगत आहे. नेमकं शासन कारवाई का करत नाही हा प्रश्न मात्र नागरिकांना भेडसावतोय. शासनानं आपटी रेती घाटाची ETS मोजणी करून कॉन्ट्रॅक्टदार भावेश पटेल यांच्यावर नैवेद्य रेती चोरीचा गुन्हा दाखल करावा आणि दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. निलेश पिंजरकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, वर्धा.